बार्शी तालुक्यात गेल्या महिनाभर पावसानं जोरदार हजेरी लावली होती बार्शी तालुक्यात सर्वदूर पाऊस बरसल्यानं नदी नाले वेरी ओसंडून वाहू लागल्या त्यामुळे बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प अर्थात धरण शंभर टक्के भरल्यानं पाणी सांडव्यातून ओसंडून वाहत आहे दरम्यान धरण परिसरातील कठाड्यांवर लावलेले पाईप्स चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे या धरणाकडे पाटबंधारे खात्याचं दुर्लक्ष होत असल्याचं निदर्शनास आलं आहे ग्रामस्थांकडून हे पाईप्स लवकरात लवकर बसवण्यात यावेत ही मागणी होत आहे तब्बल दोन वर्षांनी हे धरण तुडुंब भरल्याचं पाहायला मिळत आहे मध्यंतरी पावसानं ओढ दिल्यानं हे धरण कोरडं पडलं होतं धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे